नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी हर्ष लवंगारे आणि आजचा जो आपला डिस्कशनचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यसेवा परीक्षा 2025. आणि होय मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2025 की ज्या 2025 या वर्षापासून राज्यसेवा परीक्षा ही वर्णनात्मक किंवा दीर्घोत्तरी किंवा लेखी किंवा डिस्क्रिप्टिव्ह अशा स्वरूपात त्याचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलतोय. आणि या एकूणच बदलाच्या संदर्भात गेल्या जवळपास वर्षभरापासून वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार वेबिनार्स हे आयोजित केलेले आहेत, ज्यामध्ये युनिकचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर असतील किंवा युनिकच्या सर्व फॅकल्टी मेंबर्स असतील, यांनी या विषयाच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न येत आहेत की हा जो बदललेला अभ्यासक्रम आहे किंवा ही जी बदललेली अभ्यास पद्धती आहे ती कशी आहे आणि एकूणच ही परीक्षा पद्धती आपल्याला सामोरी जात असताना ती अवघड तर नाही ना. आणि मग याच मुद्द्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे की राज्यसेवा परीक्षेचा नवीन पॅटर्न किती सोपा आणि किती अवघड, आणि मग ज्यामध्ये आपल्याला तो अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाबद्दल जे अननेसेसरी भ्रम आपण निर्माण करतो, अननेसेसरीली आपण त्याच्या संदर्भात भीती बाळगतो, तर ती भीती न बाळगता तो अभ्यासक्रम आणि अभ्यास पद्धती कशी सोप्या पद्धतीनं आपल्याला सामोरी जाता येईल या विषयाची चर्चा किंवा या विषयाचं डिस्कशन हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यास पद्धती किंवा नवीन अभ्यासक्रम हा कशा पद्धतीने आपल्याला सामोरे जाता येईल आणि तो सोप्या पद्धतीने आपल्याला कसा समजून घेता येईल याची चर्चा करू. आता सगळ्यात पहिल्यांदा 2022 हे जे वर्ष होतं या वर्षाला मी नेहमी असं म्हणतो की द इयर 2022 वॉज द इयर ऑफ चेंज. हे एक प्रकारचं बदलांचं वर्ष होतं. आणि या 2022 या वर्षामध्ये राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात जे काही प्रामुख्याने बदल झालेले आहेत ते बदल विशेषत पूर्व परीक्षेच्या संदर्भातले काही बदल, मुख्य परीक्षेच्या संदर्भातले आमूलाग्र बदल, आणि एक बदल खरं तर बऱ्याच वेळा आपल्याला सांगितला जात नाही किंवा बऱ्याच वेळा तो आपण मिस करतोय, तो मुलाखतीच्या मार्कांमध्ये देखील झालेला बदल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता हे बदल नेमके काय होते आणि ते कशा स्वरूपाचे आहेत ते आपल्याला पहिल्यांदा बघणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा पूर्व परीक्षेचा जर विचार आपण केला तर या पूर्व परीक्षेमध्ये 2013 या वर्षापासून ही पूर्व परीक्षा आणि त्याचा बदललेला अभ्यासक्रम आपण बघतोय. आता या अभ्यासक्रमात काही बदल आहे का? बघा, आजचा जो विषय आहे त्या विषयामध्ये चर्चा करत असताना ही जी परीक्षा पद्धती आहे त्याच्यामध्ये झालेले जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे चेंज आहेत, आणि त्या संदर्भात एक प्रकारचं भीतीचं वातावरण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दिसतं, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी क्लेरिफाय करणं गरजेचं आहे की नेमका बदल कुठं आहे आणि तो कोणत्या स्वरूपाचा आहे. पूर्व परीक्षेचा जर विचार आपण केला तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात कसल्याही प्रकारचा बदल नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्व परीक्षा ही एक प्रकारची क्वालिफाईंग एक्झाम आहे, ही एक प्रकारची पात्रता परीक्षा आहे, ही एक प्रकारची चाळणी परीक्षा आहे, आणि जी पूर्व परीक्षा ही सर्व विद्यार्थ्यांना सामोरी जावी लागणार आहे आणि त्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात कसलाच बदल नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी भीती बाळगण्याचं कारण आहे. पण जे दोन बदल आहेत ते दोन बदल कुठले, तर तुमच्यापैकी बहुतांश जणांना हे माहिती आहे की पूर्व परीक्षा ज्याच्यामध्ये दोन महत्वाचे पेपर्स आहेत, ज्यातला एक आहे सामान्य ज्ञान पेपर क्रमांक 1 आणि दुसरा आहे सामान्य ज्ञान पेपर क्रमांक 2, ज्यालाच म्हटलं जातं नागरी सेवा कल चाचणी किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. आपण पुढे तो पॅटर्न बघणार आहे किंवा पुढे तो सिलेबस बघणार आहे. सीसॅट ज्याला आपण म्हणतो, तर 2022 मधला पहिला बदल हा होता की राज्यसेवा पूर्वपरीक्षेतला सीसॅट हा क्वालिफाईंग करण्यात आला. म्हणजे तुम्हाला आता त्याच्यामध्ये 33% गुण मिळवायचे आहेत, म्हणजे 200 पैकी 66.66 इतके मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. इन शॉर्ट आपण त्याला असं म्हणू की 67 मार्क्स तुम्हाला त्याचे मिळवायचे. सो फर्स्ट चेंज काय होता, तर पहिला चेंज होता की सीसॅट क्वालिफाईंग केला गेला. नंबर 1 म्हणजे आता तुमचं जे काही कसोटी लागणार आहे, आता तुम्हाला जे काही मार्क्स मॅक्सिमम मिळवायचे ते तुम्हाला जीएसच्या जोरावरती तुम्हाला प्रिलिम क्वालिफाय करायचे किंवा प्रिलिम क्रॅक करायचे. पण त्याचबरोबर सीसॅट क्वालिफाय होणं ही पण गरजेची बाब आहे, अँड विच इज पॉसिबल. सेकंड थिंग, दुसरा जो बदल पूर्व परीक्षेच्या संदर्भातला होता तो बदल या स्वरूपाचा होता की इथं एक गोष्ट नीट समजून घ्या की आपण राज्यसेवा असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी राज्यसेवा परीक्षा म्हणजे नेमकं काय, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करते, ज्यामधल्या काही राजपत्रित पदांसाठीच्या परीक्षा घेतल्या जातात, मग ज्यामध्ये वनसेवेची परीक्षा आणि त्याच्यातून भरली जाणारी पदं ही राजपत्रित पदं आहे, कृषी सेवा आणि त्यातून भरली जाणारी पदं ही राजपत्रित परीक्षा आहे किंवा राजपत्रित पदं आहेत, गॅझेटेड पोस्ट, अभियांत्रिकी सेवा, अन्न औषध प्रशासकीय सेवा,
वैद्यमापन शास्त्र ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅझेटेड पोस्ट साठीच्या परीक्षा आहेत आणि त्यातच सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून जी पद भरली जातात ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर DYSP BDO तहसीलदार नायब तहसीलदार ACST या स्वरूपाची जवळपास 32 पद ज्या परीक्षेद्वारे भरली जातात त्या परीक्षेचं नाव आहे राज्यसेवा परीक्षा आणि जी आपल्याकडे पॉप्युलर आहे. आता राज्यसेवा परीक्षे व्यतिरिक्त इतर गॅझेटेड पदांसाठी जी परीक्षा घेतल्या जायच्या ज्या स्वतंत्र व्हायच्या पूर्वी म्हणजे त्यांची पूर्व स्वतंत्र मुख्य स्वतंत्र आणि मुलाखत स्वतंत्र MPSC ने काय केलं तर 2022 असं ठरवलं की सर्व गॅझेटेड पोस्ट साठीची प्रिलिम एकच असेल आणि त्या प्रिलिमचा अभ्यासक्रम कुठला तर जो राज्यसेवेचा अभ्यासक्रम होता तो त्या सगळ्यांसाठी कॉमन केला म्हणजे एकच कॉमन प्रिलिम राज्यसेवेची आता सगळ्यांना द्यावी लागेल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा देत आहेत त्यांच्या बाबतीत प्रिलिम बदलली आहे का तर नो. आता तीच प्रिलिम इतरही विद्यार्थी देतील त्या प्रिलिम मधनं त्यांची स्वतंत्र मेरिट लिस्ट लागेल आणि ते त्यांच्या मुख्य परीक्षेला क्वालिफाय होतील. म्हणजे कुणाला जर वनसेवेची तयारी करायची तर परीक्षा ही द्यायची प्रिलिमची आणि मग त्यातनं एक स्वतंत्र मेरिट लिस्टद्वारे मुख्य परीक्षा वनसेवेची स्वतंत्र होईल. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा याच्याऐवजी त्यांनी ती कॉमन एंट्रान्स केल्यामुळं त्यांनी त्याचं नाव बदललं आणि ते नाव असं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा. सो पहिली गोष्ट प्रिलिम मध्ये काही चेंज नाही आहे, प्रिलिम आपली सेम आहे, फक्त ती आता इतरांसाठी देखील कॉमन प्रिलिम असेल आणि दुसरा बदल प्रिलिम मधला त्यातला सीसॅट क्वालिफाईंग. सो दिस इज अबाउट द प्रिलिम्स. आता मुख्य परीक्षेमध्ये जे बदल झालेले आहेत त्या मुख्य परीक्षेच्या बदलांचा जर विचार केला तर 2024 पर्यंतची मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असेल ज्याचा सिलॅबस तुमच्यापैकी अनेकांकडे असेल जो इंटरनेटवरती अवेलेबल आहे, युनिकच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. सो तो जो सिलॅबस आहे जुना सिलॅबस जो 2024 पर्यंत लागू असेल तो ऑब्जेक्टिव्ह आहे. 2022 MPSC ने असं ठरवलं की मुख्य परीक्षेचा सिलॅबस आणि त्याचा पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह करायचा आणि ज्यालाच आपण वर्णनात्मक किंवा लेखी किंवा निबंधात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह असं म्हणतो. पण त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि इतर काही कारणास्तव MPSC ने असं ठरवलं की हा जो अभ्यासक्रम आहे तो 2023 सालापासून लागू होणार होता, आता तो 23 ऐवजी 25 वर्षापासून किंवा 25 या सालापासून तो लागू असेल. आता हा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये काही गोष्टींच्या ॲडिशन झालेले आहेत किंवा काही गोष्टींची भर पडलेली आहे. म्हणजे एक तर पहिली गोष्ट हा अभ्यासक्रम डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा आहे, दुसऱ्या बाजूला UPSC च्या अभ्यासक्रमानुसार विषय याच्यामध्ये किंवा त्याच्यातले मुद्दे याच्यामध्ये घेतलेले आहेत ज्यानुसार इथिक्स सारखा पेपर त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. याशिवाय ऑप्शनल विषय विद्यार्थ्यांना निवडावा लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट निबंधाचा एक स्वतंत्र पेपर त्याच्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळेल. असा साधारणपणे 1750 गुणांसाठीचा हा अभ्यासक्रम आहे जो आपण पुढे बघणार आहे. आता पहिला मुद्दा या ठिकाणी समजून घ्या की परीक्षेचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह वरून डिस्क्रिप्टिव्ह झाले आणि त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल थोडीशी साशंकता स्वतःबद्दल वाटते. मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारेन ज्याचं उत्तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. तुम्ही 5वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या एक्झाम्स ह्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न दिल्यात का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न? जर त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न दिल्यात असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही ओ टाईप करू शकता आणि जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जर परीक्षा दिल्या असतील आजपर्यंतच्या तर यू कॅन टाईप डी इन द लाईव्ह चॅट बॉक्स आणि तुमची उत्तरं त्या ठिकाणी यायला सुरुवात होतील. सो ऑब्व्हियस आहे आपण सगळ्यांनी परीक्षा आजपर्यंत डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीमध्ये दिल्यात आणि इथं पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट हा आपल्या सवयीचा पॅटर्न. आपण 10वी 12वीच्या परीक्षा असतील, ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स असतील, या सर्व परीक्षांमध्ये रेफरन्सेस वाचून समजून घेऊन स्वतःच्या भाषेमध्ये ती उत्तरं लिहिलेली आहेत आणि जे आपल्यासाठी जास्त सोपं आहे रादर दॅन पाठांतर करणं, फॅक्ट्स मगअप करणं, लक्षात ठेवणं किंवा फॅक्ट्स अँड फिगर्स असतील, सनावळ्या असतील, त्या सगळ्या गोष्टी मगअप करणं, याच्यापेक्षा गोष्टी समजून घेऊन स्वतःच्या भाषेमध्ये ते लिहिणं, ते मेन्शन करणं, दॅट इज मोर इझियर. दुसरा आणखी यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे की हा जो अभ्यासक्रम आहे किंवा हा जो पॅटर्न आहे, हा म्हणजे मी तुम्हाला असं म्हटलं की आपल्याला हा सवयीचा पॅटर्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ही सगळी जी उत्तरं कॉलेजच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या परीक्षांपर्यंत लिहिलेली आहेत ती मला आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्या की ती मराठीतनं लिहिलेत का आणखी कुठल्या वेगळ्या भाषेतनं लिहिलेत? द आन्सर इज ऑब्व्हियसली मराठी आणि तुम्हाला इथेही ती मराठीमधनंच लिहायची. मग आपण त्याची भीती का बाळगतो?
आपल्या सवयीचा पॅटर्न आहे, आपल्याला सोपा जाणारा पॅटर्न आहे, आपण त्या परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास आजपर्यंत केलेला आहे. आपल्याला समजून घेऊन स्वतःच्या भाषेमध्ये ती उत्तरं लिहायची आहेत आणि ज्याच्या माध्यमातून तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे, ती त्या आन्सरमधून रिफ्लेक्ट होणार आहे आणि ज्यासाठी एक चांगली संधी आपल्याला या परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होते. सो सगळ्यात पहिल्यांदा हा जो मुख्य परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम आहे किंवा जी अभ्यास पद्धती आहे, ती अभ्यास पद्धती सोपी आहे. अँड नोट इट डाऊन की तो सोपा अभ्यासक्रम आहे. अवघड त्यातलं काय आहे? तर अवघड हे आहे की त्याचा विस्तार आणि त्याच्यासाठी तयारी जी आपल्याला करावी लागेल, त्याच्यासाठी लागणारा वेळ. पण त्यामध्ये देखील काही स्मार्ट स्टडीच्या माध्यमातून किंवा स्मार्ट स्टडीच्या मेथड्स वापरून आपण तो आणखी इझियर करू शकतो. आणि ज्याच्याबद्दल वेगवेगळ्या संदर्भातले डिस्कशन्स, मार्गदर्शन पर लेक्चर्स किंवा व्याख्यानं ही तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरनं उपलब्ध आहेत. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन कुठलाही व्हिडिओ आला की तुम्हाला त्या संदर्भातलं डिस्कशन किंवा त्या संदर्भातल्या बाबी तिथं उपलब्ध होते. सो बदल जे झालेत त्या बदलांच्या संदर्भात मुख्य परीक्षा आणि त्या मुख्य परीक्षेच्या अभ्यास पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे आणि आमूलाग्र स्वरूपाचे बदल आहेत, म्हणजे सोपे. दुसरा एक बदल जो आपल्याला कुणीच सांगत नाही तो हा की तिसरा जो टप्पा आहे परीक्षेचा, की ज्याला आपण मुलाखत किंवा पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो, जुन्या अभ्यास पद्धतीनुसार मुख्य परीक्षेचे मार्क्स हे 800 होते आणि त्याच्या प्रपोर्शनमध्ये मुलाखतीचे मार्क्स हे 100 होते. पण नवीन अभ्यास पद्धतीनुसार मुख्य परीक्षेचे मार्क्स आता झालेले आहेत 1750 आणि त्याच्या प्रपोर्शनमध्ये आता मुलाखतीचे मार्क्स वाढलेले आहेत आणि ते झालेले आहेत 275. आणि त्यामुळे इथं एक महत्वाचा बदल म्हणजे आता आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती, व्यक्तिमत्व विकासावरती, आपल्या उत्तरांवरती, संभाषण कौशल्यावरती किंवा एकूणच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मतांवरती, आपल्या ओपिनियन्सवरती आपल्याला थोडंसं काम करावं लागेल कारण मुलाखतीचे मार्क्स इथं वाढलेले आहेत. सो हे काही महत्वाचे चेंजेस किंवा महत्वाचे बदल आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतात. आता डिस्कशनमध्ये आज आपल्याला हे थोडं समजून घ्यायचं आहे की नवीन राज्यसेवा परीक्षा पद्धत नेमकी कशा स्वरूपाची आहे हे आपण इन डिटेल, इन डेप्थ समजून घेणार आहोत. परीक्षेचे टप्पे कुठले कुठले, अभ्यासक्रम आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं, तयारीला सुरुवात कुठून आणि कशी करायची आणि कोणकोणती कौशल्य विकसित करण्याची आपल्याला गरज आहे आणि येणाऱ्या काळातलं आपलं अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने असायला पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षा आणि त्या परीक्षेचे टप्पे. राज्यसेवा परीक्षा किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षांचा जर विचार आपण केला तर प्रामुख्यानं प्राधान्यक्रमाने या परीक्षा 3 टप्प्यांमध्ये कंडक्ट केल्या जातात. ज्यातला सगळ्यात पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षेचा, ज्यालाच आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा प्रिलिम्स असं म्हणतो. दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षेचा, ज्याला आपण मेन एक्झामिनेशन ऑर मेन्स असं म्हणतो. आणि तिसरा टप्पा आहे मुलाखतीचा, ज्याला आयोग व्यक्तिमत्व चाचणी किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणते. सगळ्यात पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षेचा. सर्वसामान्यपणे थोडक्यात जे डिस्कशन आता आपण मागच्या पीपीटीमध्ये केलेलं होतं की पूर्वपरीक्षा ही 400 गुणांसाठी जी परीक्षा आहे, 2013 पासून MPSCची ही पूर्वपरीक्षा कंडक्ट केली जाते, ज्याचं 2022 पासून बदललेलं किंवा 2023 पासून बदललेलं नाव आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा. आणि मग त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये दोन पेपर्स त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यातला एक आहे GS Paper 1 आणि दुसरा आहे GS Paper 2, ज्यालाच नागरी सेवा कल चाचणी किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट ऑर CSAT असंही म्हटलं जातं. Paper 1 मध्ये 100 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असा 200 गुणांचा पेपर, वेळ 2 तासांची. आणि Paper 2 मध्ये 80 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क्स असा 200 गुणांचा पुन्हा पेपर, वेळ 2 तासांची. ज्यातला CSAT आता क्वालिफाईंग झालाय की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो पेपर पात्र होण्यासाठी 33% गुण मिळवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 200 पैकी 66.66 गुण हे प्राप्त करायचे. थोडस काठावर राहणं टाळण्यासाठी मी असं म्हणेन की तुम्हाला त्या पेपरमध्ये साधारणपणे 67 मार्क्स ऑन एन एव्हरेज तुम्हाला मिळवायचे. ही पूर्वपरीक्षा जर आपण विचारात घेतली तर ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची, म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांवरती आधारित असलेली परीक्षा आहे की एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील आणि योग्य पर्याय तुम्हाला एनसर्कल करायचा. दुसरी गोष्ट, ही एक प्रकारची नकारात्मक गुणपद्धती लागू असलेली परीक्षा आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. अँड अनलाईक UPSCचा जर कम्पॅरिझन आपण केलं तर UPSCमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, MPSCमध्ये मात्र ते 1/4 आहे. म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्राप्त केलेल्या प्रश्नाचे गुण तुमचे वजा केले जाते. आता बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की निगेटिव्ह मार्किंग बद्दल बोललं
की त्याच्यातच ते अडकून पडतात, तर मग त्याच्याबद्दल जास्त प्रश्न विचारायला लागतात. सो त्याचा बाऊ न करता, त्याची भीती न बाळगता फक्त एवढंच लक्षात ठेवा की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ही एक प्रकारची पात्रता परीक्षा आहे किंवा एक प्रकारची पात्रता चाचणी, क्वालिफाईंग एक्झाम. म्हणजे याचे मार्क्स तुमचे फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जाणार नाहीत. फायनल मेरिट लिस्टमध्ये मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे मार्क्स हे पकडले जातात. आता मुख्य परीक्षा ज्याच्यामध्ये महत्वाचे जे बदल झालेले आहेत त्याचा जर विचार आपण केला, तर मुख्य परीक्षेमध्ये 2025 सालापासून सामान्य ज्ञानचे 4 पेपर्स, जे प्रत्येकी 250 गुणांसाठी, जीएस पेपर 1, 2, 3, 4, ईच पेपर इज हॅव्हिंग 250 मार्क्स, असे टोटल 1000 गुण हे मुख्य परीक्षेच्या जीएस साठी आहेत. या व्यतिरिक्त निबंधाचा स्वतंत्र पेपर 250 गुणांसाठी, ज्यामध्ये युपीएससी प्रमाणे जर आपण विचार केला तर 2 निबंध साधारण 1000 ते 1200 शब्दांमध्ये आपल्याला लिहायचे. आणि तिसरा महत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे वैकल्पिक विषयाचा झालेला समावेश, ऑप्शनल सब्जेक्ट. आता ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा, त्याचा क्रायटेरिया काय असावा, कोणकोणते चांगले ऑप्शनल्स आहेत, कुठल्या विषयाचा गायडन्स चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे, आणि मग तो ऑप्शनल पेपर तुम्हाला जीएसला कसा हेल्प करू शकतो, या काही गोष्टींचा विचार जर आपण केला आणि स्मार्ट वे मध्ये जर प्लॅनिंग केलं, तर तुम्हाला तो वैकल्पिक विषयाचा अभ्यास हा जीएस साठी देखील मदत करेल आणि तुमच्या अभ्यासाचा आवाका थोडासा किंवा अभ्यासाचा जो विस्तार जो आहे तो थोडासा कमी करता येऊ शकेल आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्यातनं तुम्हाला गुण मिळवता येऊ शकतील. या व्यतिरिक्त भाषा विषयाचे 2 पेपर्स आहेत जे क्वालिफाईंग स्वरूपाचे, ज्यामध्ये कंपल्सरी मराठी आणि कंपल्सरी इंग्रजी प्रत्येकी 300 गुणांसाठी, आणि क्वालिफाईंग असं ज्यावेळी मी म्हणतोय त्यावेळी तुम्हाला त्या 300 गुणांपैकी 25% मार्क्स, म्हणजे साधारणपणे 75 गुण आउट ऑफ 300 तुम्हाला मिळवायचे. सो दीज आर क्वालिफाईंग पेपर्स, त्याचे मार्क्स फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाहीत पण ते क्वालिफाय करणं अनिवार्य आहे. मुख्य परीक्षा ही निबंधात्मक, लेखी, वर्णनात्मक और डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे, आणि हा जो बदल आहे हा बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे, ज्याची चर्चा जी मागच्या पीपीडीमध्ये केली आपण, की हा आपल्या सवयीचा पॅटर्न आहे, आपल्याला याची सवय आहे, आपल्याला सोपा जाणारा हा अभ्यासक्रम. फक्त तुम्ही डेली कन्सिस्टंटली तुमचे जे थॉट्स आहे, तुमचा जो अभ्यास आहे, तुमचं जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि ज्यासाठी एक महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करेन, ज्याच्याबद्दल मी पुढं पण बोलेन, ती म्हणजे या परीक्षा पद्धतीमध्ये तुमची कन्सिस्टन्सी रिक्वायर्ड. विद्यार्थी काय करतो, तर विद्यार्थी येणाऱ्या वेगवेगळ्या सगळ्या परीक्षा देत बसतो, पण युपीएससीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याला त्या एका परीक्षेवरती डेडिकेटेड फोकस ठेवावा लागेल, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये सखोल वाचन करण्याची गरज आहे. कारण तुम्हाला जे लिहायचंय, जे सवयीचं आहे आपल्या, जे इझी आहे मे बी, पण ते तुम्ही त्याच वेळी लिहू शकता ज्यावेळी तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असतील, ज्यावेळी तुम्ही त्याचं वाचन केलेलं असेल, ज्याला करंट अफेअरची जोड दिलेली असेल, ज्याला इतर विषयांसोबत तुम्हाला इंटरलिंकेजेस त्याचे जमायला लागतील, हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला ते लिखाण सोपं जाणार आहे. आणि त्यामुळं डेडिकेटेड एका परीक्षेची तयारी करणं हे गरजेचं आहे. अजूनही विद्यार्थी असा विचार करतायत की 2025 सालापासून तो बदल आहे, म्हणजे भरपूर वेळ आहे आपल्याकडं, बट इट इज नॉट. कारण साधारणपणे 2024 ऑक्टोबर नोव्हेंबर पासून तुम्ही 25 प्रिलिमची तयारी करायला सुरुवात कराल, आणि आतापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर बेसिक पुस्तकांचं वाचन, संदर्भ पुस्तकांचं वाचन, वैकल्पिक विषयाचा अभ्यास आणि त्याचं आन्सर रायटिंग करणं, या गोष्टींसाठी तेवढा इनफ वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे मी जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा आणि त्याच्यातून मिळवली जाणारी पदं याचा विचार करतायत, त्यांना मी हे म्हणेन की डेडिकेटेडली एका परीक्षेचा अभ्यास करा. येणाऱ्या सर्व परीक्षा द्या, पण त्या या अभ्यासाच्या आधारावरती द्या. आणि ज्यावेळी तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने अभ्यास करता, ज्यावेळी तुम्ही सखोल अशा पद्धतीनं वर्णनात्मक परीक्षेचा अभ्यास करता, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून ज्यावेळी अभ्यास करता, त्यावेळी इतर अनेक परीक्षा तुम्हाला इझी वाटायला लागतात. आणि त्यामुळे तुमचं डेडिकेशन, तुमचं टार्गेट हे एका परीक्षेचं यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि तिसरा भाग जो मुलाखतीचा, ज्याच्याबद्दल ऑलरेडी मी मागच्या पीपीडीमध्ये बोललो, की तिसरा जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये मुलाखतीचे मार्क्स आता 275 झालेले आहेत, आणि त्यामुळे तो देखील एक प्रकारचा चॅलेंजिंग टास्क, तुम्हाला ते मार्क्स किंवा ते गुण प्राप्त करण्यामध्ये असणार आहे. आता जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ही परीक्षा पद्धती सोपी का अवघड, तर या परीक्षा पद्धतीची आव्हानं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहणारे काही जुने विद्यार्थी असतील आणि काही नुकतीच तयारी करू पाहणारे नवीन विद्यार्थी असतील. सो तुमच्यापैकी अनेकांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं परीक्षा तुम्ही किंवा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं तुम्ही तयारीला सुरुवात जर केलेली असेल, तर त्या ऑब्जेक्टिव्ह मधून डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ट्रान्झिट होणं हा एक सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे आपली जी तयारी आहे ती आता इथून पुढे करत असताना आपल्याला त्याच्यावरती लिहावं लागणार आहे,
आपल्याला आपली मतं मांडावी लागणार आहेत, आपल्याला त्याच्यावरती ती जी उत्तरं आहेत ती चांगल्या प्रकारे बनवावी लागणार आहेत, ती तपासून घ्यावी लागणार आहेत. आणि यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह ट्रान्झिशन होत असताना तुमचा अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या मेथडमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. ज्याच्यामध्ये तुम्ही जे वाचताय त्या वाचनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हर्साटाईल रिडिंगची गरज आहे, तुम्हाला गोष्टी इंटरलिंक करण्याची गरज आहे, तुम्ही जे मुद्दे वाचताय त्याच्या संदर्भातल्या काही करंट बाबी जर असतील तर त्यामध्ये तुम्हाला ते ऍड करणं गरजेचं आहे. आणि नुसत्या फॅक्च्युअल डेटा तुम्हाला गोळा करून चालणार नाहीये, तर तुम्ही ज्या नोट्स बनवताय त्याचे सिनॉप्सिस तुम्हाला काढावे लागतील. अँड नाव व्हॉट इज सिनॉप्सिस? तर आपण जे काही वाचतोय त्याच्यातनं काही महत्वाचे कीवर्ड जर आपण गोळा केले तर ते कीवर्ड्स पुन्हा रिव्हिजनमध्ये बघून तुम्ही त्याच्यावरनं ते उत्तर रिप्रोड्यूस करू शकता किंवा रिक्रिएट करू शकता. सो दॅट इज नोन ॲज सिनॉप्सिस. सो ही पद्धत तुम्हाला समजून घ्यावी लागेल. जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय त्यांना मी सांगेन की तुम्हाला या संदर्भातल्या कसल्याही अडचणी असतील, तुम्हाला या संदर्भातले कसलेही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती काही नंबर्स तुम्हाला स्क्रोल होताना दिसत आहेत, त्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा. मी असेन किंवा माझे इतर सहकारी असतील त्यांचे नंबर्स तुम्ही मिळवा आणि त्या त्या फॅकल्टीसोबत या संदर्भातली चर्चा करा की नेमक्या नोट्स कशा काढायच्या, अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, वाचन कशा पद्धतीने करायचं, उत्तर लेखन कशा पद्धतीने करायचं, याची मदत तुम्हाला युनिकच्या सर्व फॅकल्टी ऑब्व्हियसली अवेलेबल करून देतील. बऱ्याच वेळा आपल्या अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत त्या अभ्यासाच्या पद्धती आणि त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे की त्या अभ्यासाच्या पद्धती चुकत नाही आहेत ना. तुम्ही जी काही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने तयारी करत होता ती आता इथं कामी येणार नाहीये, नुसत्या फॅक्ट्स गोळा करून उपयोगाचं होणार नाहीये. तुम्हाला जे वाचन तुम्ही करताय त्या वाचनाच्या मेथड्स काय आहेत, तुमचे रेफरन्सेस कुठले आहेत आणि म्हणून त्यामध्ये संदर्भ साहित्याची निवड ही एक महत्त्वाची बाब ठरते की तुमचं जे संदर्भ साहित्य आहे ते चांगलं असलं पाहिजे, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर लेखण्यासाठी मदत करणार असलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ते ऑब्व्हियसली प्रिलिमला पण हेल्प करणार असलं पाहिजे. एक गोष्ट आणखी समजून घ्या की पूर्वपरीक्षा हा एक महत्त्वाचा हर्डल आहे आणि जोपर्यंत तो आपण क्रॉस करत नाहीये तोपर्यंत हा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याकडे त्याच्यापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. पण तरी देखील तयारी करत असताना आधी डिस्क्रिप्टिव्ह मेन्सची तयारी करा जेणेकरून प्रिलिम पास झाल्यानंतर तुम्हाला जो काही रिमेनिंग टाइम पिरियड असेल त्या टाइम पिरियडमध्ये त्या अभ्यासाचा ताण येणार नाही आणि त्यामुळे तुमचा वैकल्पिक विषयाचा अभ्यास असेल, जीएसचा अभ्यास असेल, हा आतापासून तुमचा त्या 4 GS बाबतीत सुरू होणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मध्ये ध्येय निश्चितीचा अभाव असतो आणि ज्याचा मी आत्ता मगाशी उल्लेख केला की जी कुठली परीक्षा येईल त्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि त्याची तयारी 1-2 महिने करायची. डोंट डू दॅट. एमपीएससीची तयारी करत असताना तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास आणि त्याच्यावरती जर फोकस ठेवला तर तो अभ्यास तुम्हाला इतर सर्व परीक्षांसाठी मदत करणार आणि त्यामुळे तुमचं टार्गेट हे एका परीक्षेचं असायला पाहिजे, एका परीक्षेवरती तुमचा फोकस असायला पाहिजे आणि त्यामुळे ती ध्येय निश्चिती ही गरजेची. दुसऱ्या बाजूला मी आत्ता तुमच्याशी बोलतोय त्यावेळी तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटेल की अरे नाही सर छान बोलतायत आणि आपल्याला थोडं इन्स्पायरिंग वाटतंय, पण डोंट डू दॅट. हे इन्स्पिरेशन फार काळ टिकत नाही, त्यासाठी तुम्हाला स्वतःचे सेल्फ मोटिवेशन शोधावे लागतील आणि सततपणे त्या तयारीमध्ये सततपणे त्या अभ्यासामध्ये कन्सिस्टंट राहावं लागेल आणि हे तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला सेल्फ मोटिवेशननं आपण तो अभ्यास करायला लागतो आणि त्यामुळे ती ध्येय निश्चिती ही तुमची गरजेची असली पाहिजे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला ती ध्येय निश्चिती तुमच्या अभ्यासामध्ये पण असायला पाहिजे की मला पुढच्या महिन्याभरातलं माझं नियोजन रेडी पाहिजे, पुढच्या वर्षभरातलं माझं नियोजन रेडी पाहिजे आणि त्या नियोजनाप्रमाणे मी टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. बिकॉज आपण ही तयारी करत असताना 5-10 वर्षाचं प्लॅनिंग करत नाही, 1 किंवा 2 वर्षाचं प्लॅनिंग करतो आणि त्या 1 किंवा 2 वर्षामध्ये ही तयारी कशी चांगल्या पद्धतीने बसवता येईल हे तुम्हाला जमलं पाहिजे. कन्सिस्टन्सी, अभ्यासातलं सातत्य हा एक महत्त्वाचा भाग ज्याच्यावरती मी आत्ताच बोललो. अनेक विद्यार्थी प्रोसेस ऐवजी रिझल्टचा विचार करत राहतात. बघा, आपल्याला जो हातामध्ये वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण त्या परीक्षेचं नियोजन आणि नियोजनामधून नियोजनबद्ध अभ्यास ही आपली प्रायोरिटी. पण बऱ्याच वेळा मग माझं सिलेक्शन होईल का, मग प्रिलिमला माझं काय होईल, मग मुख्य परीक्षेला माझं काय होईल, मग प्रिलिमला वेळेत नाहीच गेलो तर काय होईल, पेपर कव्हरच नाही झाला तर काय होईल, असे अनेक रिझल्ट ओरिएंटेड थॉट्स हे लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना आपल्या मनामध्ये असतात. आणि मला खात्री आहे की तुम्ही जे सगळेजण हा व्हिडिओ बघताय तुम्ही देखील त्याला अपवाद नसाल, तुमच्या देखील अनेकांच्या मनामध्ये या स्वरूपाचे संभ्रम, शंका या निर्माण होत असतात, स्वतःविषयीचे अनेक न्यूनगंड आपल्या मनामध्ये असतात आणि त्यातनं आपण स्वतःलाच डाऊट करायला लागतो. डोंट डू दॅट. स्वतःबद्दल विश्वास ठेवा, स्वतःच्या अभ्यासाबद्दल ट्रस्ट ठेवा आणि तो ट्रस्ट कधी बिल्टअप होतो तर तुम्ही रिझल्टचा विचार न करता जो काही हातात तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये मॅक्सिमम युटिलायझेशन त्या वेळेचं मॅक्सिमम त्या प्रोसेसमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला रिझल्टचा विचार करायची गरज नाहीये. प्रोसेसमध्ये राहा, रिझल्ट आपोआप येईल.
स्वतःवरती ट्रस्ट ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संदर्भ साहित्य आणि योग्य मार्गदर्शन. तुम्हाला जिथून कुठनं गायडन्स मिळेल, मग मे बी तुमचे सिनियर्स असतील, मे बी तुमच्या फॅमिलीत कुणी असेल, किंवा वेगवेगळ्या संस्था संघटना असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही ही मदत मिळवू शकता. युनिकच्या माध्यमातून तुम्हाला ज्या कुठल्या टप्प्यांवरती या परीक्षांच्या मदत आवश्यक आहे, त्यासाठी वी आर हॅपी टू हेल्प यू. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जे नंबर स्क्रोल होत आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकता, आणि हा जो काही तुमचा प्रवास आहे किंवा हे जे काही तुम्ही स्वप्न पाहताय ते स्वप्न सत्यात उतरवू शकता. सो एकूणच राज्यसेवा परीक्षा आणि या राज्यसेवा परीक्षेचा बदललेला जो काही अभ्यासक्रम आहे किंवा बदललेली जी काही अभ्यास पद्धती आहे ती अवघड आहे का, तर ती अवघड निश्चितपणे नाही आहे, ती लेंदी मे बी असू शकते. तो सोप्या स्वरूपाचा अभ्यासक्रम आपल्याला किंवा सोप्या पद्धतीनं तो अभ्यासक्रम समजून घेणं किंवा एकूणच त्या परीक्षेच्या माध्यमातून तो जो काही त्या अभ्यासाचा विस्तार आहे तो स्मार्ट वे मध्ये कव्हर करणं ही प्रायोरिटी आहे. आणि मग ती कन्सिस्टन्सी असेल, गायडन्स असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्सेस असतील, उत्तर लेखन असेल, उत्तरं तपासून घेणं असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की या नवीन अभ्यास पद्धतीमध्ये कोणत्या कौशल्यांवरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ज्यातलं सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे तुमचं जे काही आकलन आहे, अंडरस्टँडिंग आहे, ते अंडरस्टँडिंग त्या उत्तर लेखनासाठी त्यावेळी तयार होईल ज्यावेळी तुम्ही समग्र इन डेप्थ वर्सटाईल अशा स्वरूपाचं वाचन करत असाल. तुमचं रिडिंग हे थरो असलं पाहिजे, वर्सटाईल असलं पाहिजे, डायनॅमिक असलं पाहिजे. आणि डायनॅमिक ज्यावेळी मी म्हणतोय त्यावेळी त्याला तुम्हाला इतर विषयांसोबत जोडता आलं पाहिजे आणि करंट अफेअरची जोड त्याला देता आली पाहिजे. आणि मग हे नुसतं वाचन करून चालणार नाही तर त्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे, कारण तुम्हाला त्याच्यावर उत्तरं लिहायची. ती उत्तरं लिहित असताना प्रश्नाचा रोग तुम्हाला समजून घेता आला पाहिजे, म्हणजे प्रश्नात नेमकी डिमांड काय आहे. तुम्हाला नुसतंच एक्सप्लेन म्हटलंय, अनालाइज म्हटलंय, क्रिटिकल अनालाइज म्हटलंय, या सगळ्या बाबी तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजे. आणि त्यासाठी तो विचार आवश्यक आहे, चिकित्सक विचार आवश्यक आहे. आणि प्रामुख्याने जे मुद्दे तुम्ही वाचताय, ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करताय, ते नेमके प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांच्या संदर्भातल्या मर्यादा नेमक्या कोणकोणत्या स्वरूपाच्या आहेत, आणि त्याचबरोबर त्याच्या संदर्भातल्या निगेटिव्ह बाबी, त्याची आव्हानं आणि त्या समस्येच्या संदर्भातले उपाय, या देखील अंगाचा विचार एक अधिकारी भविष्यातले म्हणून तुम्ही करणं आणि त्यानुसार तुमची उत्तरं लिहिणं ही एक महत्त्वाची प्रायोरिटी किंवा एक महत्त्वाची गरज बनते. आता हे सगळं केल्यानंतर, वाचन झाल्यानंतर, आकलन झाल्यानंतर, मुद्दे समजून घेतल्यानंतर तुम्ही प्रभावीपणे ते लिहिता आले पाहिजे तुम्हाला. आणि मग ते एकदा दोनदा तुम्ही लिहून तपासून घेतले पाहिजेत, त्यामध्ये सुधारणा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत, त्या ज्या सुधारणा तुम्हाला फॅकल्टीजनी सजेस्ट केल्या आहेत त्यानुसार तुम्हाला परत ते लिहावं लागेल, पुन्हा ते तपासून घ्यावं लागेल. सो प्रभावी लेखन हे प्रॅक्टिसने येईल, म्हणजे हे स्किल तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं. आणि शेवटचं स्किल आहे संवाद कौशल्याचं, कारण 275 मार्कांना इंटरव्ह्यू आहे, मुलाखत आहे, आणि त्यामुळे तुम्हाला संवाद कौशल्य आणि त्याच्या संदर्भातल्या बाबी देखील समजून घेता आले पाहिजे. सो ओव्हरऑल या संदर्भातलं तुमचं अभ्यासाचं नियोजन किंवा तुमचं अभ्यासातलं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. युनिकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बॅचेस किंवा जे अभ्यास वर्ग चालतात त्याचा देखील याच्यासाठी तुम्ही फायदा करून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून युनिकची 1 year इंटिग्रेटेड ऑफलाईन कम ऑनलाईन बॅच ही सुरू होते, जी आयोगाच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार आहे. 2025 पासून जो लागू होतोय त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारची ही बॅच आहे. ज्या बॅचची वेळ सकाळी 8 ते 10 अशी असेल आणि 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान किंवा 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान या बॅचचे डेमो लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे की आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला, या व्हिडिओच्या माध्यमातून काही बेसिक प्रश्न किंवा काही बेसिक बाबी तुम्हाला क्लिअर झाल्या आणि मग आता तुम्हाला याचा एक कॉन्फिडन्स आलाय की नाही, हा पॅटर्न काही फार अवघड नाहीये, हा आपण करू शकतो किंवा याची तयारी आपण करू शकतो आणि काही महत्वाची जी पदं आहेत जी राज्यसेवेद्वारे भरली जातात त्या पदांपर्यंत आपण पोहोचू शकतो, ज्या पदांचं आपण खरं तर स्वप्न उराशी बाळगलेलं आहे. पण मग बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वेळा आपण स्वतःवरती डाऊट घेतो आणि मग इतर वेगवेगळ्या परीक्षा देत बसतो आणि मेन एम जे आपलं आहे त्या मेन एमपासून आपण डायव्हर्ट व्हायला लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणेन की हा व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला आता असं वाटत असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांसंदर्भात आपण थोडंसं विचार करूया, तर इन दॅट केस तुम्ही त्याचे डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता जे 16 ते 20 ऑगस्ट या दरम्यान आहेत. याचे लेक्चर्स तुम्ही ऑफलाईन स्वरूपात अटेंड करू शकता जे श्रेया चेंबर्स जोशीवडेवाले मागे बालगंधर्व चौक शिवाजीनगर पुणे या ठिकाणी तुम्ही अटेंड करू शकता 16 तारखेपासून 19 ऑगस्टपर्यंत सकाळी 8 वाजता. आणि जे विद्यार्थी ऑनलाईन त्यांना अटेंड करायचे आहेत ते विद्यार्थी ऑनलाईन देखील ही बॅच अटेंड करू शकता. ज्यासाठी अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवरती जो क्रमांक दिलाय विच इज 8 9 2 9 9 2 0 9 1 7 या क्रमांकावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता.
तुम्ही जी तयारी करताय किंवा तुम्ही जे तयारीचं स्वप्न बघताय त्यामध्ये ज्या प्रकारची हेल्प तुम्हाला आवश्यक आहे त्यासाठीची हेल्प युनिकचे सर्व प्राध्यापक तुम्हाला उपलब्ध करतील. एक संस्था म्हणून द युनिक अकॅडमीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं या तयारीसाठी तुम्हाला मी लाख लाख सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच, टेक केअर, स्टे सेफ अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.